नमस्कार, सबस्क्राइब करा तीसा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला सारे आमच्या अपडेट्स येत राहतील. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच. सांगली जिल्ह्यात दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 9 वाजेपर्यंत आजचे जे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांची संख्या 354 इतकी झाली आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या आतापर्यंत 1878 आहे. तर आज अखेर बरे झालेले रुग्ण जे आहेत तीही संख्या मोठी लक्षणीय आहे. ती आजपर्यंत 1457 इतकी आहेत. आज अखेर मृत झालेले रुग्ण जे आहेत त्यांची संख्या 105 आहेत. आज तागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत त्यांची संख्या 3440 इतकी झाली आहे सांगली जिल्ह्याची. दरम्यान आज अखेर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण 211 इतके आहेत. तर आज अखेरचे शहरी भागातील पॉझिटिव्ह जी रुग्णांची संख्या मी आत्ताच सांगितली किती आहे ते. आज अखेरचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते 111 आहे. अशा पद्धतीनं कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत आहेत. आज एक आनंददायी बातमी अशी आहे की आजचे कोरोनामुक्त एकूण संख्या 101 इतकी आहेत. तर आज ऑक्सिजनवर 88 लोक आहेत. नॉन इन्वेजिव्ह व्हेंटिलेटरवरती असणारे 33 जण आहेत आणि इन्वेजिव्ह व्हेंटिलेटरवर असणारे 4 जण आहेत. हा झाला पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असणाऱ्यांची संख्या आहे. आणि आज जे मृत झालेले आहेत ते सांगली येथील 56 वर्ष महिला, कवठे पिराण मिरज येथील 75 वर्षीय महिला, बोरगाव वाळवा येथील 44 वर्षीय पुरुष, सुरुल वाळवा येथील 60 वर्ष पुरुष, मिरज येथील 70 वर्ष महिला, मंगळूर शिराळा येथील 72 वर्ष पुरुष. या सगळ्यांचा जो मृत्यू आहे तो मिरज येथे झालेला आहे. वॉलनेस हॉस्पिटल आणि शासकीय हॉस्पिटल अशा पद्धतीनं हे मृत्यू झालेले आहेत. आणि सगळ्यात आनंददायी बातमी म्हणजे आज जवळपास 101 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वेगळ्या वेगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा तिचा जागा.